क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पपईपासून मांसूर तोंडात विरघळणारे एकदम जबरदस्त टेस्ट असणारे लाडू बनवणार आहोत. हे फेस्टिवलला एखादा सण असतो आपल्याकडे, जेव्हा आपल्याला काहीतरी नवीन वेगळं स्वीट बनवायचं असतं तेव्हा आपण अशा पद्धतीची मिठाई बनवू शकतो. ही मिठाई खूप युनिक आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही प्रिझर्वेटिव्ह किंवा कुठलाही फूड कलर आपण घातलेला नाही आहे. पपईच्या रंगा जो रंग आहे त्याच्यापासूनच इतका सुंदर कलर असलेली मिठाई तयार होते. या रेसिपीसाठी आपण दोन पपया घेतलेल्या आहे. पपया कट करून त्याच्या आतलं बी काढून घ्यायचं आणि पपईचा छोट्या छोट्या फोडी तयार करून घ्यायच्या. अशा पद्धतीनं आपण पपईचं बी काढून त्याचे वरचा जो पांढरा लेअर आहे तो पण काढून घेतला आहे आणि सालापासून गर वेगळा काढून आपण त्याचा पल्प तयार करून घेणार आहोत. हल्ली घरामध्ये माणसं खूप कमी असतात, एक किंवा दोन असतात किंवा जास्ती लोक जरी असतील तरी सगळ्यांनाच पपई खायची असतेच असं नाही. पण ज्यांना खायची असते त्यांना एकट्यासाठी पपई आणायला नको असतं, बाकीची पपई वाया जाते. त्यासाठी ही रेसिपी खूप परफेक्ट आहे, कारण आपण आपल्याला पपई एखाद्याला जरी खायची असेल तरी आपण एक फोड खाऊन बाकीच्या पपईपासून आपण अशा पद्धतीची रेसिपी जर करून ठेवली तर आपल्याला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा पपईपासून तयार केलेला पदार्थ आपण खाऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला पपईचे जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ते रेग्युलर मिळतात. कारण आपण रोज काही फळं आणू शकत नाही, पण अशा पद्धतीनं जर एकदा पपई आणून त्यापासून आपण महिनाभर या पद्धतीनं पपईचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू मिळणारा पदार्थ खाऊ शकतो. त्यासाठी आपण पपईचा पल्प काढला, कढईमध्ये तूप घेतलं आणि आपण सगळा पल्प कढईमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. पपई जर चांगली पिकलेली असेल तर पपईचा कलर खूपच सुंदर केशरी कलर आपल्याला दिसतो आहे. त्याच्यामध्ये आपण जेवढा पपईचा पल्प असेल त्या प्रमाणामध्येच आपण डेसिकेटेड कोकोनट घालणार आहोत. डेसिकेटेड कोकोनट घातल्यामुळे पपईच्या पल्पला बाइंडिंग लवकर येतं आणि आपली रेसिपी ही लवकर बनते. आपण पपईपासून बर्फी पण तयार केलेली आहे, त्याचा पण व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली मी टाकणार आहे. अशा पद्धतीनं आपण या पल्पसाठी अर्धा किलो डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे. अशा पद्धतीनं आपण सर्व पपईचा पल्प आणि डेसिकेटेड कोकोनट एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. यासाठी आपण शक्यतो नॉनस्टिक कढईचा वापर केला तर जास्ती चांगलं, आणि तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह असेल तर मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. आपण या रेसिपीसाठी कमीत कमी साखर घालायचा प्रयत्न केलेला आहे. फक्त 4 चमचे साखर मी या रेसिपीसाठी वापरली आहे, कारण पपईला स्वतःचा स्वीटनेस असतो. आपण जर जास्त साखर घातली तर पपईचा स्वतःची जी टेस्ट आहे ती आपल्या लक्षात येणार नाही. अशा यासाठी आपण डेसिकेटेड कोकोनट बरोबर या रेसिपीमध्ये ड्रायफ्रूट पण घालणार आहोत. ऑप्शनल आहेत, पण घातले तर आपल्या रेसिपीची हेल्दी रेसिपी जास्ती चांगली तयार होईल. अशा पद्धतीनं आपण सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घेणार आहोत. या रेसिपीला 20 ते 25 मिनिट लागतात, कंटिन्यू हलवत राहावं लागतं. जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही 20 मिनटासाठी मायक्रोवेव्हला लावून प्रत्येक 5 मिनटांनी बाहेर काढून व्यवस्थित मिक्स करून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. अशा पद्धतीनं आपल्या रेसिपी आता होत आलेली आहे. आपला डेसिकेटेड कोकोनट आणि पल्प मोकळा झाला पाहिजे म्हणजे आपली रेसिपी तयार होईल. आपण सॉफ्ट असताना जर लाडू बनवले तर लाडूचा शेप आहे तसा व्यवस्थित राहणार नाही, तो पसरेल. त्यामुळे आपल्याला पल्प एक मोकळा होईल तोपर्यंत आपल्याला आपला जे रेसिपी ती आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. बऱ्याच जणांना पपई जास्त खाल्ली तर त्रास होतो, पण अशा पद्धतीचा जर लाडू किंवा कुठलीही मिठाई पपईपासून तयार करून जर ठेवली तर आपल्याला कमी प्रमाणामध्ये मध्ये आपण पपईचा आस्वाद घेऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण आता चेक करून बघायचं आहे आपला लाडू तयार होण्यासाठी आपलं व्यवस्थित
बाइंडिंग तयार झालेलं आहे का मिश्रणाचं, तर आपला मला वाटतं लाडू जवळपास होत आलेला आहे, तेव्हा आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत. आता इथून पुढे मार्केटमधनं पपई आणल्यानंतर उरलेल्या पपईचं काय करायचं असा प्रश्न पडणार नाही, कारण अशा पद्धतीची स्वादिष्ट मिठाई पपईपासून तयार होऊ शकते. त्यामुळे पपईची अशा पद्धतीची मिठाई नक्की तयार करून बघा, आणि ही मिठाई तुम्ही रेग्युलर रोज एक लाडू अशा पद्धतीने जरी खाल्ली तरी तुम्हाला पपईचे जे आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत ते मिळतील, कारण पपई ही आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. आपल्या स्किनसाठी, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पपई खूपच चांगली असते. आपल्या खाण्यापिण्याच्या, जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळा बदललेल्या आहेत, त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण जेवण झाल्यानंतर लगेचच आपल्याला फ्रूट प्लेट मिळेल खायला असं होत नाही. त्यासाठी अशा पद्धतीची फ्रूटपासूनची रेसिपी जर करून ठेवली घरामध्ये तर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा अशा पद्धतीनं आपण फ्रेश फळ जरी खायला नाही मिळालं तरी फळाचे जे व्हिटॅमिन्स आहेत ते आपल्याला अशा पद्धतीच्या रेसिपींमधून मिळू शकतात. आता इथून पुढे मार्केटमधनं मोठ्या साईजची पपई आणली आणि त्याची एक किंवा दोन फोड खाल्ल्यानंतर उरलेल्या पपईचं काय करायचं असा प्रश्न पडणार नाही, कारण तुम्हाला अशा पद्धतीची स्वादिष्ट मिठाई तुम्ही घरी बनवू शकता. पपई हे ऑर्गॅनिक फ्रूट आहे, कारण या पपईच्या झाडाला कुठल्याही खताची गरज नसते किंवा या झाडावर कुठल्याही फर्टिलायझरची पण गरज नाही, या झाडाला कुठला रोग पण पडत नाही, त्यामुळं हे एकदम नैसर्गिक उगवलेलं ऑर्गॅनिक पपई आपल्याला, पपईचं फळ आपल्याला खायला मिळतं. आपल्या आहारामध्ये अशा पद्धतीची वेगवेगळी फळं जर आपण खात राहिलो तर आपल्याला कुठल्याही डॉक्टरांच्या औषधांची खायची गरज नाही, कारण आपल्या जे आजूबाजूला निसर्गामध्ये एवढी रंगीबेरंगी फळं आहेत आणि त्याच्यामध्ये एवढे वेगवेगळे व्हिटॅमिन्स आहेत आणि त्यामुळे आपली आपोआपच त्याच्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण अशा पद्धतीच्या पाना फुला फळांपासूनच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवर टाकणार आहोत, त्या रेसिपीज पाहत राहा. मी अशीच पपईची आणि एक रेसिपी चॅनलवर टाकलेली आहे, ती पण पहा. आणि ही रेसिपी दिसायला तर सुंदर दिसतेच पण खायला पण खूप चविष्ट लागते, ही रेसिपी नक्की एकदा करून बघा. थँक्यू.